मुंबईतल्या कोस्टल रोडला अखेर केंद्र सरकारनं हिरवा कंदील दाखवलाय. कोस्टल रोड बांधण्यासाठी केंद्राकडून सर्व परवानग्या मिळालेल्या आहेत असं ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचे त्यांनी खास आभार मानले आहेत. नरीमन पॉईंट चारकोप असा हा प्रस्तावित कोस्टल रोड असून मुंबईकरांचं स्वप्न साकार होईल असं मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच नाव्हा शेवा ते शिवडी या 22 किलोमीटर लांबीच्या सागरी सेतूला सीआरझेडची परवानगी मिळालेली आहे. केंद्र सरकारनं ही परवानगी दिल्यानं या प्रकल्पाचा मोठा अडथळा दूर झालाय. दरम्यान केंद्रीय वन विभागाची बैठक होणार असून या बैठकीत वन विभागाच्या परवानगीचा अडथळाही दूर होण्याची शक्यता आहे. किडनीच्या आजारानं त्रस्त असलेल्या रुग्णांना डायलिसिससाठी लागणारी औषधं करमुक्त देण्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. त्यामुळे डायलिसिसच्या रुग्णांना लागणारी 13 जेनेरिक औषधं आणि उपकरणांना विविध करातून मुक्त करण्यात आलं आहे. आरोग्य विभागाकडून डायलिसिस संदर्भातील औषधं आणि उपकरणांची यादी विक्रीकर विभागाकडून मागवण्यात आली होती आणि त्यानंतर पडताळणी करून यादीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. पद्धत बंद करून गुणांची पद्धत सुरू करण्याची चिन्ह आहेत. शिक्षण मंत्र्यांच्या उपसमितीनं मनुष्य विकास मंत्र्यांसोबतच्या बैठकीत याबाबत शिफारस केली आहे. यात 8वीपर्यंत सरसकट पास करण्याबाबत नापसंती व्यक्त करण्यात आली आहे. बैठकीला महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड कर्नाटक आणि तामिळनाडूचे शिक्षण मंत्री उपस्थित होते. कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध 5 कोटींचा अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला आहे. जळगाव दिवाणी न्यायालयात त्यांनी खटला दाखल केला आहे. आमदार गुलाबराव पाटील यांनी कोणतेही पुरावे नसताना पॉली हाऊसचं अनुदान एकाच दिवशी लाटलं तसंच मुक्ताईनगर सूत गिरणीसाठी 161 कोटी रुपये अनुदान घेतल्याचा आरोप खडसेंवर केलाय. पाटील यांनी बेछूट आरोप केल्यानं जनमानसात आपली प्रतिमा मलिन झाल्यानं दावा दाखल केल्याचं खडसेंनी म्हटलंय. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार महेश लांडगे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यातला संघर्ष सध्या विकोपाला गेला आहे. आमदार लांडगे यांच्या कार्यकर्त्यांनी भोसरीसह आढळराव पाटील यांच्या मतदारसंघातही फ्लेक्सबाजी करत पुढचा खासदार महेश दादा अशी जाहिरातबाजी सुरू केली आणि नंतर अनेक कामाच्या श्रेयावरून दोघांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. विधान परिषदेच्या मुंबईच्या निवडणुकीत रामदास कदम आणि भाई जगताप विजयी झालेत. अत्यंत सुरक्षेच्या ठरलेल्या दुसऱ्या जागेच्या निकालात भाई जगताप यांना निसटता विजय मिळाला असून अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या प्रसाद लाड यांना 36 मतं मिळाली तर भाई जगताप यांनी 64 मतं मिळाली. अपेक्षेप्रमाणे मुंबई पालिकेत सध्या असणाऱ्या शिवसेनेचे उमेदवार रामदास कदम यांना 86 मतं मिळाली. कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी बाजी मारली आहे. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार महादेवराव महाडिक यांना 63 मतांनी पराभव केला आहे. दोन काँग्रेसी नेत्यांमध्ये रंगलेल्या या तुल्यबळ लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या हसन मुश्रीफ यांनी आपलं वजन अधिकृत उमेदवाराच्या पारड्यात टाकल्यानं बंटी पाटील यांना ही निवडणूक सोपी गेली. सोलापूरमध्ये भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक साळुंखे पाटील यांचा धक्कादायक पराभव केला आहे. सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शेकाप आघाडीची तब्बल 287 मतं आहेत. मात्र परिचारक यांनी तब्बल 261 मतं आपल्याकडे खेचली. दीपक साळुंखे पाटील यांना 120 मतांवर समाधान मानावं लागलं. आघाडीचा धर्म पाळायला गेला नसल्यामुळेच परिचारक यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे. अकोल्यात काँग्रेस राष्ट्रवादीच्या मतांमध्ये मोठी फूट पडल्याचं समोर आलं आहे. शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया 513 मतं त्यांना मिळालेत तर 238 मतं मिळवणारे राष्ट्रवादीचे रवींद्र सपकाळ हे पराभूत झाले. 791 पैकी 385 मतं आघाडीवर होती मात्र यापैकी सुमारे 150 मतं फुटल्याचं या आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे. धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेमधून काँग्रेसचे अमरीश पटेल अपेक्षेप्रमाणे विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. अमरीश पटेल यांना विक्रमी 352 मतं मिळाली आहेत तर भाजपचे डॉ शशिकांत वाणी यांना केवळ 31 मतं मिळाली आहेत. भाजपची स्वतःची 37 मतंही वाणी यांच्या पारड्यात पडलेली नाहीत. शिवसेनेनेही त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे. या उलट पटेल यांनी आघाडीसोबतच शिवसेना भाजपची मतं मिळवण्यात यश मिळवलं आहे. पिंपरी चिंचवड महापालिका पोटनिवडणुकीत भाजप खासदार साबळे यांनी प्रतिष्ठापणाला लावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची गुंडगिरी आणि दरोडेखोर वृत्ती पराभूत होईल असं सांगत साबळे यांनी उमेदवाराच्या प्रचाराला सुरुवात केली. भाजपचाच उमेदवार विजयी होईल असा दावा साबळेंनी केलाय तर दुसरीकडे राष्ट्रवादीनं खासदारांच्या या दाव्याची खिल्ली उडवली आहे. भाजपला जनता धडा शिकवेल असा दावा राष्ट्रवादीनं केला आहे.
चंद्रपुरात झालेल्या वाघाच्या बछड्यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी लावण्यात आल्याचं प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. वाघांच्या बछड्याचे मृत्यू होऊ नयेत यासाठी सरकार प्रयत्नशील राहील, तसंच जंगल खात्याच्या लोकांना पोहोचण्यास आणि उपचारास विलंब का लागला याची चौकशी करण्यात येईल असंही ते म्हणाले. सोलापूरमधलं माळढोक पक्षी अभयारण्याचं क्षेत्रफळ कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. 1229 चौरस किलोमीटर असलेलं अभयारण्याचं क्षेत्रफळ 400 चौरस किलोमीटर करण्यात येणार आहे. केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. 1980 अभयारण्यात 400 माळढोक पक्षी होते, पण सद्यस्थितीत केवळ 4 माळढोक पक्षी इथे आढळतात. समृद्ध जीवनचे महेश मोतेवार यांच्या छातीत दुखू लागल्यानं त्यांना उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दरम्यान मोतेवारच्या भोवतीचा फास आवळत चालला आहे. सीबीआयनं मोतेवार यांच्या निवासस्थानासह कार्यालयांवर छापे टाकले. सीबीआयचे 300 कर्मचारी छाप्याच्या कारवाईत सहभागी झाले होते. नववर्षाच्या स्वागतासाठी पहाटे 5 वाजेपर्यंत हॉटेल्स चालू ठेवण्याच्या शासनाच्या निर्णयाला हिंदू जनजागृती समितीनं विरोध केला आहे. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि भारतीय संस्कृतीच्या संवर्धनासाठी शासनानं हा निर्णय मागे घेण्याची मागणी समितीनं केली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी शासनानं 35,000 पोलिसांचा फौजफाटा सज्ज केलाय. त्यावरही हिंदू जनजागृती समितीनं आक्षेप घेतलाय. नववर्षी होणारे बहुतेक अपघात हे नशा केल्यानं होतात, म्हणून तरुणांनी नशा करू नये असं आवाहन जय मल्हार फेम अभिनेता देवदत्त नागे यांनी नवी मुंबईत केलंय. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र यांनी एकत्रितपणे वाशीतल्या शिवाजी चौकात व्यसन विरोधी जनजागरण कार्यक्रम घेतला. त्यावेळी नववर्ष स्वागतादरम्यान युवकांनी नशेपासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. न्यू इयर सेलिब्रेशनसाठी कोकणात 1,000 पर्यटक दाखल झाले आहेत. माथेरान आंबोलीमधील सर्व हॉटेल्स फुल झाले आहेत. तर गणपतीपुळे, हरिहरेश्वर, बोर्डी, तारकर्ली, मुरुधरणे, दापोली, पावस, खेदवी, वेणेश्वर, परशुराममध्येही पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. नववर्षाच्या पार्ट्यांमधून करमणूक कर विभाग मालामाल होणार आहे. पुण्यात करमणूक कर विभागाला नववर्षाच्या पार्ट्यांमधून आतापर्यंत 35 लाखांचं उत्पन्न मिळालं आहे. येत्या 2 दिवसात हा आकडा दुप्पट होण्याची शक्यता आहे. नववर्षाच्या पार्ट्यांसाठी पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 80 पार्टी आयोजकांनी करमणूक कर विभागाची परवानगी घेतली आहे. नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई केली जाते आहे. मोठ्या प्रमाणात विदेशी आणि गावठी मद्य जप्त केले जात आहे. भंडाऱ्यातही मोठ्या प्रमाणात मद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या मोह फुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनासह 9 लाखांचा माल जप्त केला आहे. ही अवैध वाहतूक दारूबंदी असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात केली जात होती. गेली 7 दशकं मराठी मनाला प्रेम करायला शिकवणारे ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचं निधन झालंय. ते 86 वर्षांचे होते. कवितांच्या जगात वावरताना सारं आयुष्य साहित्यासाठी वाहून घेतलेल्या या कवीच्या जाण्यानं साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. सायणच्या स्मशानभूमीत त्यांच्यावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगेश पाडगावकरांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं वैभव हरपलं अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.